चला आता आपण एक खेळ खेळूया मी तुम्हाला काही चिठ्ठ्या आहे आणि त्याच्यावर काही वाक्य लिहिली आहेत आणि माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत त्याच्यावर काही विषय आणि प्रसंग लिहिलेत मी तो विषय वाचला की तुमच्याकडे असलेलं त्या विषयावरचं वाक्य तुम्ही वाचायचं चालेल हु? हो पण त्यावर काय लिहिलंय सांगते पटकन आधी चिठ्ठ्या घ्या आणि आपण सुरू करूया करूया सुरू चला पहिला विषय आहे पाऊस आता तुमच्याकडे असलेला पाऊस या संबंधातलं वाक्य मला सांगा जुलै संपत आला पाऊस पडलाच नाही अजून कधी थांबणार हा पाऊस बापरे काय तुफान पाऊस पडतोय मुलांना पावसात भिजू नका आता पुढचा विषय बघूया पुढचा विषय आहे शाळा आमची शाळा रोज सकाळी असते शाळेत का जायचं रोज रोज वा रंग दिल्यावर काय सुंदर दिसते शाळा शाळेत येताना गणवेश घाला बर आता बघा तुमच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का ते बघा प्रत्येक जण जी वाक्य वाचतोय त्याचं नीट निरीक्षण करा हम्म पुढचा विषय बघूया नदी गावाजवळ नदी वाहते या नदीचं नाव काय आहे छान किती स्वच्छ पाणी आहे नदीच नदीत कचरा टाकू नका आता विषय आहे घर माझं घर दुमजली आहे सामंतांचं घर कुठे ही किती पसारा करून ठेवलाय घरात मुलांना सात चार घरात या छान मजा आली की नाही हो काही हो हो वाक्य वेगवेगळी होती पण फरकच नाही लक्षात आला बर मग आता असं करा जी वेगवेगळ्या विषयांवरची वाक्य तुम्ही वाचलीत ना ती एकदा परत सलग वाचा काय होईल चारही वाक्य एकत्रितपणे वाचली की खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतील तुमच्या ताई मी पहिल्यांदा वाचू वाच जुलै संपत आला पाऊस पडलाच नाही अजून आमची शाळा रोज सकाळी असते गावाजवळून नदी वाहते घर दुमजली आहे सांगा बरं या वाक्यांबद्दल काय निरीक्षण आहे तुमचं या सगळ्या वाक्यांमधून काहीतरी माहिती समजते हो की नाही ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही स्वरूपाची आहेत अरे नकारार्थी कुठे आहे वाक्य अरे पहिलं वाक्य ऐकलंच ना नीट पाऊस पडला नाही हे आपल्याला त्या वाक्यावरून कळतय बरोबर निरीक्षण आहे ज्या वाक्यातून आपल्याला काहीतरी माहिती कळते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात हम्म काहीतरी विधान केलेलं असतं त्यामध्ये हो ना चल आता पुढचं तू वाच बर कधी थांबणार हा पाऊस शाळेत करायचं रोज रोज या नदीचं नाव काय आहे समंतांचं घर कुठे आहे ताई सगळेच प्रश्न आहेत या वाक्यामध्ये हो ताई कधी का काय का कुठे असे बरोबर मग सांगा बरं या वाक्यांना काय म्हणत असतील प्रश्नवाक्य प्रश्नार्थी वाक्य बरोबर बर मग तुम्हाला सांगता येईल अजून कोणते कोणते शब्द आहेत प्रश्न विचारण्यासाठी सांगा बरं कोण केव्हा का कशाला कोणता अगदी बरोबर ज्या वाक्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात हम्म चला आता पुढची वाक्य वाचूया हो ताई वाचतो बापरे काय भयानक पाऊस पडतोय वा शाळेला रंग दिल्यावर किती सुंदर दिसते शाळा छान किती छान निळसर स्वच्छ पाणी आहे नदीचं शी केवढा पसारा ठेवलाय घरात बर आता सांगा बरं या वाक्यांबद्दल ताई मी उद्गारार्थी वाक्य आहेत सगळी अरे वा शाब बास लगेच कळलं की तुम्हाला हो पण मग आता या वाक्यांबद्दल निरीक्षण पण सांगा ताई या वाक्यांची सुरुवात उद्गारवाचक शब्दांनी किंवा के केवळ प्रयोगी अव्ययांनी झाली आहे ताई त्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे ताई याही सगळ्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारायचे शब्द आहेतच की मग ही प्रश्नार्थक वाक्य का नाहीत खूप छान निरीक्षण आहे तुझं प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आता या दोन्ही वाक्यांचा तू उच्चार करून बघितलास ना की तुझं तुलाच कळेल आता एक एक करून दोन्ही वाक्य वाच बरं मोठ्यांदी वाच बापरे काय भयानक पाऊस पडतोय या नदीचं काय आहे बर आता तुम्ही सगळे द्या बरं या प्रश्नाचं उत्तर ताई पहिल्या वाक्यातून भीती किंवा आश्चर्य व्यक्त होते हो आणि दुसऱ्या वाक्यातून काहीतरी माहिती आपल्याला हवी आहे आणि ती आपण काय या प्रश्नातून विचारतोय अगदी बरोबर उद्गारार्थी शब्दातून वाक्यातून बोलणाऱ्याच्या मनातला भाव आपल्याला कळतो हो की नाही हे आपण बघितलंय कुठल्या व्हिडिओत केवळ प्रयोगी अव्ययाच्या व्हिडिओत आठवत आहे का हो ते आठवलं हो ताई समजला वाक्यातला फरक चला आता चौथ्या वाक्याचा प्रकार राहिला ना आपला वाचा वाक्य मुलांना पावसात भिजू नका शाळेत येताना गणवेश घाला नदीत कचरा टाकू नका मुलांना करू नका तसं करा असं लिहिलंय या वाक्यात हो कोणी व्यक्ती आज्ञा देते असंही वाटतंय आज्ञा देणारी करणारी वाक्य अगदी बरोबर ज्या वाक्यातून आज्ञा किंवा उपदेश केला जातो त्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात पण ताई हे वाक्य नेहमी मुलांनाच उद्देशून असतात का अरे पण नदीत कचरा टाकू हे तर सगळ्यांनाच उद्देशून आहे बरोबर काय होत लहान मुलांना थोड्या जास्त सूचना द्याव्या लागतात ना म्हणून बर आता आज आपण चारही वाक्यांचे प्रकार शिकलोय ते नीट लक्षात ठेवा कळलं आपण काय शिकलो वाक्यांचे चार प्रकार पडतात विधानार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते उदाहरणार्थ आज सोमवार आहे ज्ञानेश्वर महाराज मोठे संत होते दुसरं म्हणजे प्रश्नार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो उदाहरणार्थ तुझे आवडते पुस्तक कोणते रोज सूर्य का उगवतो उद्गारार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो बोलणाऱ्याच्या मनातला भाव आपल्याला कळतो उदाहरणार्थ शाब्बास चांगला अभ्यास केला तू आई ग लागलं ना मला आज्ञार्थी वाक्य या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो उदाहरणार्थ उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करा रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला स्वाध्याय पुढील विषयांकरता प्रत्येकी दोन वाक्य तयार करा बाग रस्ता शेत पुढील घटना प्रसंगाबद्दलची प्रत्येकी दोन वाक्य तयार करा विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी सहल मधली सुट्टी लग्न समारंभ पुढील वाक्याचे उरलेल्या तीन प्रकारात रूपांतर करा उदाहरणासाठी एक वाक्य दिले आहे विधानार्थी यावर्षी खूप उकाडा आहे प्रश्नार्थी उकडून म्हणजे नेमकं काय होतं आपल्याला उद्गारार्थी छे काय हा उकाडा आज्ञार्थी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या चिन्मयी हसत बसली हे पुस्तक कोणाचं आहे सुंदर किती सुंदर चित्रपट होता